बोलते का कोनी लेडी बोलते का विचार ना Yeah!
आवाज मारो रे भाई। मजदूर एकता जिंदाबाद, मजदूर एकता जिंदाबाद। लाठी मारेगा अंदर नमस्कार। आज जो आपण जमाव पाहत आहे हा एकदम आक्रोश जमात आहे, कारण का आज प्रत्येकाच्या मनात जो आक्रोश आहे तो आज बाहेर निघालेला आहे। कारण का हे सगळे मजदूर आहे, आज मजदुराची अवस्था गव्हर्नमेंटला माहीत नाही आहे, कारण गव्हर्नमेंटचे पगार चालू आहे, गव्हर्नमेंटचा एकही एम्प्लॉईजचा पगार कमी झालेला नाही आहे। डॉक्टर लोक आपली कमाई करून राहिले, प्रत्येकजण आपापल्या याच्यात मस्त व्यस्त झालेले आहे, मजदुरांकडे पाहायला कोणी लक्ष आहे? अचानक हे लॉकडाऊनचं भूत आमच्या डोक्यावर आणून टाकतात। एक वर्ष लॉकडाऊनमध्ये गेलं, आमची काय अवस्था झाली? 3 महिने लॉकडाऊन, 3 महिने आमचे धंदे नव्हते, 3 महिन्यानंतर आमची जे 6 महिन्याची जी अवस्था झाली ती सर्वात बिकट अवस्था आहे। म्हणून आज जे आमची परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीचा फायदा गव्हर्नमेंट घेऊन राहिली आहे, आणि हे लॉकडाऊन कोणालाच मान्य नाही आहे। इथे जेवढे जण आलेले आहेत सगळेजण मजदूर आहे, त्यांच्या दुकानाच्या मालकांनी सांगितलं जर दुकान चालू तर पगार चालू, दुकान बंद तर पगार बंद। आज 25 दिवसाचं जर लॉकडाऊन या ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला तर कुठून करणार आहे? विशेष म्हणजे आमच्या मालकानं आम्हाला क्लिअर म्हटलेलं, जेवढे दिवस तुम्ही कामाला येणार तेवढ्या दिवसाची तुम्हाला पगार भेटणार आहे, लॉकडाऊनमुळे तुम्हाला 1 रुपया हे सुद्धा मिळणार नाही। आता आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही अगर लॉकडाऊन अगर करायचंच असेल तर संपूर्ण दिवसाचे आम्हाला किराणा, आमची वीज बिल माफ करून द्यावी, हेच प्रशासनाला आमची विनंती आहे। नमस्कार, नमस्कार। माझं म्हणणं हेच आहे, आपण जेव्हा लॉकडाऊन लावलेला आहे बरोबर, मागच्या वर्षी जे होतं आमच्याकडे जे काही आम्ही थोडं थोडे करून जमा पुंजी ठेवली होती तर मागच्या वर्षी आमची पूर्ण संपलेली आहे। आणि आमचं घर काय भाड्याचं घर आहे, हे एक जरुरी आहे, भाड्याचं घर आहे आमचं। पण लॉकडाऊन लावून राहिले तुम्ही, पण आता जर आपल्या अमृत शहरात एवढे नाही निघून राहिले पेशंट तरी लॉकडाऊन लागून राहिलेलं आहे। ह्या लॉकडाऊनमुळे एवढं संताप आलेला आहे, कट हर प्रत्येकाच्या घरची अशी वेळ आलेली आहे। आता ज्याची परिस्थिती त्याला माहीत असते,
पण ते माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही असं उपाशी मारण्यापेक्षा कोरोनानं मरू दे आम्हाला. तुम्ही जे सगळ्या लोकांना पाहून आले, ते जमा झाले सगळे कर्मचारी वर्ग, बिचारा अमरावती शहरातला प्रायव्हेट दुकानामध्ये नोकरी करणारा वर्ग आहे. आज वर्षभरापासून लॉकडाऊन सुरू आहे अमरावती शहरामध्ये. निवड म्हणजे आज 2 महिने पहिले लॉकडाऊन होतं तेव्हा आपण काहीच बोललो नाही, प्रत्येकाने साथ दिली, प्रत्येक झाला. त्याच्यानंतर 15 दिवस पहिले परत लॉकडाऊन लावलं, त्यानंतरही आपण काही बोललो नाही. आज 5 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत परत लॉकडाऊन जाहीर केला या लोकांनी. हा कर्मचारी वर्ग आहे, हातावर पोट भरणारा वर्ग आहे. याच्या दुकान जर बंद असेल तर याला पगार देणार नाही मालक, तर याने काय करावं? इलेक्ट्रिक बिल भरावं, लहान पोराला कसं पाळावं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा प्रशासनाला. आम्हाला हेच म्हणणं आहे की हे लॉकडाऊन लॉकडाऊनच्या आम्ही पूर्ण विरोधात आहे. हा एक मिनिट जरा इकडे बघा, आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण कृपया सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि मास्क वापरा. पहिली विनंती आपल्या सर्वांच्या भल्यासाठी, गावाच्या भल्यासाठी आपण सांगतोय तुम्हाला की आपण सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क अगोदर कृपया वापरा. मी आपल्याशी संवाद साधायला आलेलो आहे, आपलं पूर्ण म्हणणं ऐकून घेऊ आम्ही आणि त्यावर निर्णय घेऊ निश्चितपणे. पण अगोदर आपण सोशल डिस्टन्सिंग पाळा, अंतर ठेवा. ट्रेडून थांबा, ट्रेडून ट्रेडून थांबा कृपया. मागे जा, भरपूर जागा आहे, मागे मागे भरपूर जागा आहे, मागे भरपूर जागा आहे. आपल्या सर्वांना ऐकून येईल इतपत बोलणार आहे मी. आपण मागे बडल्या पाण्याने थोडा थोडी मोकळे मोकळे बसा, बसून जा ना सगळे, बसून जा, शांत बसा, अंतर ठेवा. आपण आपली आपलं म्हणणं सांगण्यासाठी आलेलो आहे, साहेब आलेले आहेत, ते ऐकणार आहे आणि प्रशासनाला सांगणार आहे. म्हणून सर्वांनी सोशल डिस्टन्स, थोडं थोडं अंतर ठेवा, शांत राहा. आज शांतते आपल्याला सुरुवात शांततेनेच करायची आहे, लक्षात घ्या. सर्व शांत राहा आणि थोडेसे शांततेत बसून ऐका. आज आपण साहेबांना विचारू, ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देतील, ठीक आहे. एक वर्षापासून मागच्या वर्षी लॉकडाऊन लागलं, ठीक आहे, मान्य होतं कोरोना आला, कोरोना आला, कोरोना आला, कोरोना आल्याच्यानं लोकांनी मान्य केलं, नवीन कोरोना होता, भीती होती, सर्वांनी मान्य केलं. 3 महिने सर्वांना घरात बसवलं, आपण सर्वांना घरात बसवलं. याच्यात जेवढे मजदूर आहे सर्वांना 50% त्यांनी पगार दिला, ते मान्य आहे. कारण शासनाने सांगितलं का काहीतरी त्यांना द्या. आपल्यापैकी कोण लोक आहे? सगळे मजदूर आहे, सगळे दुकानातले मजदूर आहे. मजदूरला हे सगळेच आहे, तर परेशानी दुकानदारी परेशानीत आहे, कटलेवालाही परेशानीत आहे, सगळेच परेशान, कोणी सुखी नाही आजच्या तारखेत. आता मधात आपण वाढले पेशंट म्हणून 15 दिवस लॉकडाऊन लावलं, अचानकच लावलं. चला ठीक आहे, वाढले, 800-900 लोक निघून राहिले, आम्ही मान्य केलं, 15 दिवस लोकांनी ऍडजस्ट केलं, यांची ते 15 दिवसाचा पगार नाही मिळाला. यांना काय मिळणार आहे? दुकान बंद कोणी देण्यात असमर्थ. जेव्हा राज्य सरकार 3 महिन्याचं घरात बसल्यानंतर इलेक्ट्रिक बिल माफ नाही करू शकावा, तर हे दुकानदार लोक यांना पगार देतील का? त्यांचा धंदाच नाही होऊन राहिला तर हे प्रशासनाला समजलं पाहिजे. आज अचानक काल आपण निर्णय घेतला, कालच निर्णय घेतला ना, आधी निर्णय काय घेतला? सकाळी शनिवार रविवार बट ठीक आहे, तोही मान्य होता. चला बा, शनिवार रविवारी 6 वाजेपर्यंत तुम्ही दुकानदारी ठेवली, 6 वाजेपर्यंत दुकानदारी काहीच होत नाही, कारण का उन्हाळा आहे, संध्याकाळीचे कस्टमर राहतात, दिवसभर गिरायकी नसते. यांचे पगार त्यांच्याच भरोशावर आहे, यांचा जर धंदा झाला तर कमिशन एजंटवर त्यांचा पगार जाईल. आज अचानक तुम्ही निर्णय घेतला, 30 दिवसाचं 25 दिवसाचं लॉकडाऊन केलं, यांनी खायचं काय? म्हणजे प्रत्येक वेळेस मान्यच करायचं, आम्हीच मान्य करायचं का? प्रत्येक वेळेस कर्मचाऱ्यांचे पगार पूर्ण चालू आहे. तुम्हाला म्हटलं 50% तुमचे आता कर्मचारी, पगार पूर्ण आहे ना, पगार तुमचा कमी झाला का? मग राज्य सरकारनं जेवढे कर्मचारी जर 10 दिवस घेऊन राहिले, 10 दिवसाचा पगार दे त्यांना. तुम्ही कसे 30 दिवसाचा पगार घेऊन राहिले? तुम्हाला पूर्ण घेता आणि हे गोरगरीब आहे, कोणी भाड्यानं राहते, कोणी काही राहते, यांचं भाडे कोण देईल? प्रत्येकाच्या बँकेच्या किस्ता थकलेल्या आहे, व्यवहार सगळे लागलेले आहे, किराणा काय, घरात राहून काय करणार असेल? रोज तर 50 रुपयाला भाजीपाला सहज लागतो, जेवढं घरात राहते तेवढं खायचा खर्च वाढतो, हे लक्षात घ्या. बाहेर सकाळी जेवण केल्यानंतर डायरेक्ट रात्री जेवतो तो, घरात राहिल्यानंतर 3 ते 4 टाइम तो जेवतो, कारण का भूक लागते त्याला, दुसरा इलाज नाही, मग त्याचा खर्च वाढतो. मग हा खर्च कसा करेल? आज कोरोना किती आपल्या अमरावती? 225 चालू आहे. मागच्या वेळेस जास्त होतात, अमरावती शहरातच लॉकडाऊन लागलं ना, मग यावेळेस तुम्ही पण म्हणू शकले असते आमच्या अमरावती शहरात नको, का लावलं आपण अमरावती शहरात? त्यांनी म्हटलं लावून टाका, लावून टाका. अरे लोकांचा विचार घे ना, जनतेचा विचार घ्या आपण, जनतेत फिरा जरासं.
आपण जनतेतही फिरत नाही काहीच नाही. राज्य सरकार आपला निर्णय घेते, इकडे आपले ते निर्णय घेतात आणि आम्ही आमचा निर्णय कोण घेत. एक मिनिट जरा कृपया आपण थोडस सोशल डिस्टन्सिंग ही परत विनंती करतो आपल्याला, कृपया सोशल डिस्टन्सिंग ठेवा. त्यांनी इथपर्यंत पोहोचवलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी दुसरी लाट आहे ही दुसरी लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती शहरापासून सुरू झालेली आहे आणि त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आपल्या इथं साधारणतः 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता आणि तो आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रशासनाला सहकार्य करून आपण या अमरावती शहराचं जे कोरोनाचे पेशंट्स आहेत ते कमी करायला मदत केलेली आहे त्याबद्दल प्रशासनामार्फत आपल्या सर्वांचे धन्यवाद. दुसरी गोष्ट आता आपल्या प्रतिनिधीने सांगितलं, आमले साहेबांनी आता सांगितलं मला की आपण अचानक हा लॉकडाऊन लावला तर कृपया समजून घ्या हा लॉकडाऊन अचानक लावलेला नाहीये. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जवळपास 28 किंवा 27 तारखेला एक फेसबुक लाईव्ह किंवा आपल्या लाईव्ह आपल्या संवाद सर्वांशी साधला होता, त्यावेळेस त्यांनी आपल्याला इशारा दिला होता की जर पेशंट्स नाही वाढलं, पेशंट्स पुढे नाही वाढले तर आम्ही लॉकडाऊन करणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय शासन महाराष्ट्र शासन यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की त्यांची देखील इच्छा नाही लॉकडाऊन करायची, परंतु परिस्थितीचं गांभीर्य बघून आज महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये साधारणतः 90,000 पुढे आता आपण चाललेलो आहोत आणि जर आपण या परिस्थितीमध्ये आहे तो आपला रुटीन व्यवहार चालू ठेवला तर आपल्याकडं बेडची संख्या पूर्ण संपलेली आहे. तुम्ही पुण्यामध्ये काय परिस्थिती बघा, तुम्ही नाशिकला काय परिस्थिती बघा, मुंबईला काय परिस्थिती बघा, आज पुण्यामध्ये ऑक्सिजन बेड अजिबात मिळत नाही, व्हेंटिलेटर संपूर्ण ऑक्युपाईड आहेत, सर्व हॉस्पिटलचे 100% बेड हे ऑक्युपाईड आहेत. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्रिमंडळाशी चर्चा करून टेक्निकल एक्सपर्ट्स यांच्याशी चर्चा करून हा निर्णय संपूर्ण राज्याला लागू केलेला आहे. हा केवळ आपल्या अमरावतीसाठी लागू केलेला नाहीये आणि माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा माननीय शासन यांनी जर आपल्याला तशी मुभा दिली असती माननीय जिल्हाधिकारी महोदयांना की तुमच्या लेवलला तुम्ही हा लॉकडाऊन कमी करा किंवा शिथिल करा तर त्या बाबतीमध्ये निश्चितपणे माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त महोदय हे शासनाशी बोलून त्याप्रमाणे आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. आम्ही देखील त्याला शिफारस करू की बाबा मागचा आम्ही 15 दिवस लॉकडाऊन आमदेड इथं केलेला आहे आणि आता एवढी पेशंट संख्या आम्ही आटोक्यामध्ये आणलेली आहे त्यामुळं आम्हाला थोडीशी मुभा द्या अशी आम्ही पण देखील शासनाला विनंती करू शकतो. तर हे माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्त महोदय माननीय कमिशनर महोदय हे आपले राज्य शासनाला आपल्या भावना पोहोचवतील त्यामुळं आपण कृपया अशी गर्दी करून हा स्प्रेड आणखीन वाढवण्यासाठी प्रवृत्त करू नका लोकांना. आपल्या भावना निश्चितपणे आम्ही शासनापर्यंत पोहोचतो. आपलं काही निवेदन आणले का आपण? निवेदन सगळ्यांचे प्रश्न आहे, निवेदन कशासाठी? ठीक आहे, आपल्या भावना आम्ही निश्चितपणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू. एक मिनिट, सर्वांची इच्छा आहे कोरोना सोबत आम्हाला राहायचं आहे कारण का कोरोना तुम्ही म्हणता घरी आपण एकटं म्हणून चालणार, आपण दादा असं एकटं म्हणून चालणार नाही. नाही नाही असं नाही का ते बघा, आपण कृपया माझी विनंती आहे कायदा हातामध्ये घेऊ नका. कायदा हातामध्ये घेऊन कोणाचं बोलवणार नाही त्यामध्ये. पूर्ण माझे पूर्ण सगळ्यात पहिले थोडं मागे जा, कृपया मागे जा, मागे जा, थोडं मागे जा, कृपया बंद करा. पहिला लॉकडाऊन म्हटलं जाते किराणा चालू, भाजीपाला चालू, दूध चालू, बाकीचे देणार नाही का भाव, बाकीच्यांना दुकानं नाही का, बाकीचे लोकांना दुकानं नाही का, तुमचे लोक किरायाच्या घरामध्ये राहते काय करा, त्यांना तर घर शहरात लोकांच्या दुकानं भाड्याच्या, घर भाड्याचं, दुकान भाड्याची, घर भाड्याचं, त्यांनी कसं काय करावं, भाणं कोण देईन आमच्या दुकानात. आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही त्या आम्हाला जाणीव आहे सर, जाणीव ठेवले तर साहेबांची जेवायची ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. लोक तसेच उपाशी मरत आहे, लोकांची उपाशी प्रयत्न करू आलेली मराठी तसेच लोक मरत आहे. मालक हे म्हणत आहे जेवढ्या
जेवढे दिवस दुकान चालू राहील तेवढ्या दिवसाचा तुम्हाला पगार मिळेल, जेवढे दिवस बंद राहील तेवढ्या दिवसाचे तुम्हाला पैसे मिळणार नाही. पगार द्या म्हणजे दुकान चालू ठेवा काही करा. आम्ही काय काय म्हणतो गर्दी करू नका, थोडं अल्प ठेवा. प्रत्यक्ष दुकानदार जे हे नौकरांना पगार अर्धा देत आहे, कारण की टायमिंग कमी असल्यामुळे आम जनता परेशान आहे. प्रत्येक नौकराला अर्धा पगार जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार दिलेले होते. सगळ्या काही निर्णय घेईल ते जिल्हाधिकारी घेईल. आज जर राज्य सरकारने एक निर्णय घेतला तर जिल्हाधिकारी त्याच्या विरोधात का बोलत नाही? जिल्हाधिकाऱ्यांनी विरोधात बोलायला पाहिजे, आयुक्तांनी बोलायला पाहिजे. अहो तुम्ही रस्त्यानं निघता, तुम्ही रस्त्यानं निघता मास्क नाही तर द्या 500 रुपये, गाडीवर हे नाही तर अडवलं तर द्या 200 रुपये. पैसे काय सोबत आम्ही घेऊन निघतो का? हे काय गोष्ट म्हणजे पोलीस आले आता प्रत्येकाच्या याच्यात 90% गाड्या जुन्या गाड्या आहेत. नवीन गाड्या घेण्याची कोणाची औकात नाही आहे. माझी सुद्धा आणि माझ्याकडे जुनी गाडी आहे. पण प्रॉब्लेम असे आहे साहेब का गाडीनं जाता जाता ते पोलीसवाले डायरेक्ट हात दाखवतात. हात दाखवतात त्या 200 रुपये खिशात नाही आहे. हा साठी माणूस लावतो तो म्हणते गाडी साईडला लाव. अहो कसं ऍडजस्ट करणार आहे तुमचं? हे निघतात महानगरपालिकावाले निघतात, दुकानदार दिसला, चार जण दिसले ते पण. अरे दिवसभरापासून 1 रुपयाचा धंदा नाही झाला, तू 2000 रुपयाची आम्हाला हे मागतो? सर आम्हाला काय कंडिशन आहे म्हटलं होतं की सगळ्यांनी टेस्ट करा. आम्ही आमच्यातर्फे पूर्ण सहकार्य आम्ही तुम्हाला करून आलेलो आहे. आम्हालाही माहिती आहे, पण आमचाही काही विचार झाला पाहिजे ना. आपल्या एकट्या दुकटावर आलेलं संकट नाही, संपूर्ण जगावर आलेलं संकट आहे. त्यामुळं सर्वांनी सोबत राहूनच आपण ह्या कोरोनाशी लढायचं आहे. त्यामुळं आता आपण कृपया आपले पेशन्स सोडू नका, आपले पेशन्स आपण ठेवा आणि सर्व प्रशासनासोबत आपण तुमची तुमचा साथ आम्हाला आवश्यक आहे. आवाहन करतोय की अमरावती शहराच्या भल्यासाठी आपण सर्वांनी आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे. प्रशासन आणि सर्व नागरिक ह्या सर्वांनी मिळून आपल्याला हे कोरोनाशी लढायचं आहे. आपण एकटे नाही त्याच्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत, संपूर्ण जगामध्ये ही कोरोनाची महामारी आलेली आहे. त्यामुळं आपण सर्वांनी ह्या केवळ आपला म्हणजे आर्थिक फायदा बघून आपण जर हे करत असाल तर हे मान्य आहे. बिझनेस चाललेच पाहिजे, शासनाचं देखील म्हणणं आहे की उद्योगधंदे चालले पाहिजे, कामगारांना काम मिळालं पाहिजे. परंतु हा उपाय नाही आपण असं गर्दी करत राहिला तर आणखी कोरोना परत वाढणार आहे. बड़ा ये करो और चर्चा करो. और अभी ये जो लॉकडाउन के सिलसिले में गरीबों पे, कामगारों पे, काम करने वाले लोगों पे, जितने बेरोजगार है उनकी आर्थिक परिस्थिति बहुत ज्यादा खराब हुई, इसकी हमको पूरी जानी. हम तुम्हारे साथ में, अभी तुम्हारे सोबत आओ. परिस्थिति अच्छी जानी कि अपने गाँव में अब कोरोना के पेशेंट थोड़े कम हुए, बाकी शहरों में बहुत ज्यादा हुए. तो हमने अभी आमदार सुलभाताई, संजू भाऊ और पालक मंत्री को अभी निवेदन ही दिया. सब व्यापारियों ने, सब व्यापारी वहाँ पे थे, मैं वहाँ से आया कि अपने गांव के लिए कुछ शिथिलता जरूरी है ताकि अपने यहाँ दोबारा लॉकडाउन का सिस्टम चल रहा जो गवर्नमेंट ने अभी निर्णय लिया. तो इस सिलसिले में निर्णय पॉजिटिव होगा, आप चिंता करो मत. अपने गाँव के संजू भाऊ खोड़के साहब से भी बात हुई, आमदार सुलभाताई खोड़के से भी बात हुई और अपने जिले की पालक मंत्री यशोमती ताई से भी बात हुई. आप चिंता करो मत, हम आपके साथ में हैं.
पर अभी कुछ ये ऐसा करने से कोई इसका सोल्यूशन नहीं है। अरे बाबा मेरा सुनो तो, अगर अगर एक आज 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 का दिन जाने दो, कल या आज शाम तक भी उसमें निर्णय हो सकता है, आप निश्चित। व्यापारी एकता, कामगार एकता, जिंदाबाद।